नमस्कार मित्रांनो मित्रा मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर ज्या प्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघताय तर कोणत्या पदाच्या नवीन जाहिराती येणार आहेत ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि जे आपले विद्यार्थी मित्र तयारी करत आहेत खूप पूर्वीपासून त्यांच्यासाठी खूप आनंदाची म्हणजे ही गोष्ट असणार आहे कारण बघा इथे काय होणार आहे डिस्ट्रिक्ट वाईज मी तुम्हाला आता संपूर्ण ती पी डी एफ दाखवेल आणि कोणत्या जाहिराती आहेत त्या संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत ओके आणि अभ्यास तुम्हाला सातत्य ठेवायचा आहे आता तुम्हाला माहिती आहे की थोडंसं निगेटिव्हिटी तुमच्या मनात येऊ शकते कारण आता काय होत आहे आचारसंहिता लागणार आहे पंधरा तारखेपासून तर त्याच्यामुळे तुमच्या मनात आता ज्या पेंडिंग एक्झाम आहेत किंवा जे डी व्ही पेंडिंग आहेत त्याच्याबद्दल पण निगेटिव्ह थॉट असतीलच पण त्या सर्व ते सर्व दूर करण्यासाठी एक छोटासा तो तुमच्यासाठी एक चांगला व्हिडिओ बनवत आहे मी तर याच्यामुळे तुम्हाला काय होईल जे कॅंडिडेट थोड्या थोड्या मार्कांनी ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन हुकलेलं आहे त्यांच्यासाठी एक परत एकदा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपण याच्या इथे म्हणू शकतो ओके okay. तर आपण ती संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत ती तत्पूर्वी ती माहिती सुरुवात करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करायचं रेग्युलर अपडेटसाठी आणि मॅक्झिमम पी पीपलने काय करायचं लाईक करायचं तुम्ही बस लाईक केलं म्हणजे काय होतं मला थोडासा बूस्ट मिळतो आणि काही पण डाऊट असेल तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा काही पण कमेंटचं तुमचं असलं डाऊट तर मी ते प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो हीच आपल्या चॅनलची खासियत आहे तर आता विचारला तुम्हाला ती जी जाहिरात दाखवायची आहे तर त्याच्यासाठी आपण मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन चालतो आधी तर बघा जी एम सीचे जे जाहिराती आता आलेल्या होत्या काही आपल्याला माहीत आहे की जसं नागपूरची जी एम सी भरती चालू आहे म्हणजे त्याचे फॉर्म भरून घेतले होते त्याच्यानंतर काय झालेलं होतं धुळेची पण आलेली होती ओके ते धुळे एक आलेला होता आणि दुसरा होता नागपूर त्याच्यानंतर बरेचसे विद्यार्थ्यांचे असे मला कमेंट्स यायचेच व्हिडिओवरती की सर बाकीचे कधी येणार बाकीचे जिल्ह्यांचे कधी कधी येणार तर बघा इथंही सर्व जिल्ह्यांचे जिथे जिथे म्हणजे आपलं जी एम सी आहे ज्यालाच आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणतो तर त्या नी, त्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्याच्या जागा आता येणार आहेत ओके आणि त्या कधी येतील आता तरी ये शक्य नाही कारण आता लोकसभा निवडणूक आहे पण जसं ही आचारसंहिता गेली आणि लोकसभा निवडणूक संपल्या की त्याच्यानंतर आपली असणार आहे आपली कोणती विधानसभा जेव्हा निवडणूक चालू होईल त्याआधी तुम्हाला आता या जागा बघायला मिळतील ओके तर ही संपूर्ण आपण माहिती आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एक सॅम्पलसाठी तुम्हाला गडचिरोलीचं दाखवतो याच्यासारखंच तुम्हाला भंडारा त्याच्यानंतर जिथे जिथे आहेत जसं भंडारा झालं मग अमरावती नागपूरचं येणार नाही कारण नागपूरच्या आताच आलेल्या होत्या अमरावती झालं मग पालघर जिथे जिथे असतील जिथे जिथे म्हणजे जी आपले जीएमसी आहेत जसं ठाणे झालं मग जालना या जा संपूर्ण आता जाहिराती जा येणार आहे चंद्रपूर ओके तर आपण बघूया किती किती जागा असणार आहेत आणि कोणत्या पोस्ट असणार आहेत याच्यामध्ये संपूर्ण शॉर्ट मध्ये आता माहिती कव्हर करू तर बघा जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकापेक्षा एक हजार लोकसंख्या मागे डॉक्टर कमी असल्याने आता ही जनरल डिटेल दिली आहे याच्यामध्ये काय आपण जास्त जाऊ नये आपण सरड़ आता सरळ सरळ इथे बघूया बघा तर आता हे गडचिरोलीच आहे तर बघा वैद्यकीय महाविद्यालयकरता गट अ ते गट ड काळजीपूर्वक आहे का गट अ ते गट ड एकूण चारशे अठ्ठेचाळीस चार्च पदांची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात दे येते आणि एवढा निधी त्यांनी इथे मान्य केलेला आहे तर बघा तर या जागेंची आता काय म्हणते इथे बघा आवश्यक पदना पदनामनिहाय निर्मि पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबई या मुंबईच्या पत्रान्वय सादर केल्यानुसार शासकीय महाविद्यालय गडचिरोलीकरिता आवश्यक असलेल्या पदांचा पदनामनिहाय पदनिर्मितीस मान्यता देण्याचा प्रस्ताव विचारधीन होता विचारधीन होता आणि त्याच्यानंतर इथे मान्यता पण मिळाली आहे तर गट अ आणि गट क एकशे पंच्याऐंशी पदे त्याच्यानंतर विद्यार्थी पदे असं टोटल मिळून एकशे चारशे अठ्ठेचाळीस पदे इथे आहेत या प्रकारे प्रत्येक जिल्हा जिथे जिथे तुम्हाला जी एम सी जसं चंद्रपूर नागपूर तिथे सर्व जे जाहिराती आलेले आहेत म्हणजे हा जी आर आलेला आहे आणि आपण आपल्या ग्रुपवरती टाकलेला आहे तुम्ही या टेलिग्राम ग्रुपवरती पण हे सर्व पी एफ डाउनलोड करू शकता टेलिग्राम ग्रुपची तुम्हाला लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही या आता एक तुम्हाला फक्त मी सॅम्पल दाखवत आहे बाकी जे तुम्ही डाऊनलोड करू शकता तर असं आपण खाली गेलो की याच्यामध्ये आता तुम्हाला बघा इथं बघ तर क्लिअरली दिसतंय तुम्हाला आता हे आहेत काही क्लास वनच्या पोस्ट आहेत गट अ त्याच्यानंतर नेक्स्ट जर केलं तर आपण हे प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक इत्यादी पदे त्याच्यानंतर गटब ब मध्ये या पोस्ट आहेत त्याच्यानंतर आहेत आपला क च्या पोस्ट क मध्ये ग्रंथपाल कार्यालयीन अधीक्षक सहाय्यक ग्रंथपाल आणि इथे याच्या वॅकेन्सी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर आणखी खाली जर गेलो आपण मग त्याच्यानंतर आपल्या ज्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ सी जी तंत्रज्ञा किरण प्रक्षेपक इत्यादी पदे इथे आहेत असं मिळून एकत्रित हे झाले दोनशे चौवेचाळीस त्याच्यानंतर बघा बाह्यस्त्रोताने काही पदे भरण्यात येणार आहेत आणि बाह्यस्रोतामध्ये जे पदे आहेत इथे क्लिअरली लिहिलेलं आहे तर हे पदे बाह्यसत्रोताने भरण्यात येतील का आता काय होईल याच्यामध्ये आपण आपल्याला नंतर कळेलं जेव्हा जाहिरात येईल तर याच्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ कनिष्ठ लिपिक सुतार प्लंबर त्याच्यानंतर वाहनचालक सुरक्षा रक्षक इत्यादी म्हणजे शि शी, शिपाई हमाल सफाई कर्मचारी असे मिळून टोटल हे दोनशे चार पदे आहेत तर ह्या सर्व आता ही सर्व पदे आता भरणार आहेत तर आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये याची जाहिरात बघायला मिळेल ओके तर तुम्ही अभ्यास सुरू असेल तुमचा तर अभ्यासात सातत्य ठेवा कोणतेही निगेटिव्ह विचार मनात येऊ नक्का देऊ कारण ही भरती पण येणार आहे आता लगेच ओके प्रकारे आता आपला कोणता झाला गडचिरोली बघितला मग तुम्ही इथे भंडाऱ्याचा पण बघू शकता इथे शॉर्टमध्ये दाखवून देतो आपण कुठे गेलं भंडारा तर हे भंडाऱ्याचं आपण आता ओपन करूया प्रकारे इथे पण वॅकन्सी दिलेल्या आहेत इथे पण तुम्ही डाउनलोड करून सर्व चेक करू शकता ओके बघा या प्रकारे इथे वॅकन्सीज आहेत तर हीच न्यूज तुम्हाला द्यायची होती आणि याच्याबद्दल आणखी तुम्हाला जर काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये या आणि कमेंट करा प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो हीच आपल्या चॅनलची खासियत आहे परत एकदा विनंती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू व्हेरी मच